विचार आहेत ते विचार आपोआपच ते दूर जात आहेत आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी येऊन घरात असं आनंदमय वातावरण तयार होतोय. आणि आपण त्याच्यातून काय होतो, जेव्हा आपण एखादा अभंग गुणगुणतो तेव्हा आपण सहजच त्या हरीच्या नामाकडे जातोय आणि आपोआप आपल्याकडून नामस्मरण होतंय. नामस्मरण करणं म्हणजे असं नाहीये की फक्त एक मंत्रच म्हटला पाहिजे. जेव्हा तुम्ही अभंग म्हणता, एखादं म्हणजे एखादी गोष्ट कोणाला तरी समजून सांगता आणि समोरचा ते आतुरतेने ऐकतो तेव्हा तो पण एक मंत्रच आहे की तुम्ही कसे जगता. यावर जर तुम्ही कोणाला मार्गदर्शन करता तर आपोआपच तुमच्या हातून एखाद्या हरिनामाचं नामस्मरणच होतंय हे आपण नक्कीच सगळेजण जाणताय. आता आपण पहिल्या दिवशी छान अभंग अबीर गुलाल घेतला, आपण विठ्ठल माऊलींच्या सानिध्यात गेलो. दुसऱ्या वेळी आपण गणपती माऊलींच्या सानिध्यात गेलो. आता आपण कृष्ण माऊलींच्या सानिध्यात गेलो. म्हणजे हे आपोआपच गुरुमाऊली आपल्याकडून सगळ्यांकडून करून घेत आहे आणि प्रत्येक गुरुवारी प्रत्येकाला एक ती ओढ निर्माण झाली आहे की आता पुढे काय असेल, पुढच्या गुरुवारी काय असेल. मुलांनाही तेवढीच एक्साइटमेंट असते की अरे आता काय करायचंय. मग त्यामुळे काय होतंय, मोबाईल पेक्षा ते वेगळ्या जगात जगतायत कारण त्यांना ती तयारीची आस आहे ना. जर तुम्ही एखाद्या वेळी चिकन आपण ती क्ले घेतलाय, त्या क्लेने जेव्हा ते मूर्ती घडवतात ना तेव्हा त्यांच्या पण मुखामध्ये ते अभंग गातात आणि त्या अभंगातून ती मूर्ती घडते. म्हणजे मुलं किती हे झाली आहेत, म्हणजे पवित्र त्यांचं मन झालंय. त्यांचं मन हे पवित्रच असतं पण ते काही काळाने किंवा या पॅन्डेमिक ह्याच्यामुळे ते मोबाईलच्या ह्याच्याने ना ते थोडेसे इकडे तिकडे बिथरले. त्या बिथरलेल्या मुलांना आपण परत सावरून एका ठिकाणी आणण्याचं मोठं कार्य गुरुमाऊलींनी या नाथोपासनेतून सुरू केलं आणि आज ते खरंच खूप छान वळण घेत आहे. आणि आपण सगळे इथे बसून जे ऑनलाईन आहेत ऑफलाईन आहेत ते सगळे त्याचा आनंद घेत आहेत. तर असंच हे कार्य सतत चालत राहो आणि आपल्या सगळ्यांकडून ही माऊलींची जी सेवा होत आहे ती सतत होत राहो हीच माऊलींची प्रार्थना. ओम नमो नाथ गुरुजी आदेश.